महापालिका क्षेत्रातील काही गॅस एजन्सींनी ग्राहकांची फसवणूक करण्याचा उद्योग चालवला आहे. त्यामध्ये ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. गॅस सिलेंडर शेगडी सुरक्षा तपासणीचे ढोंग करून प्रत्येक ग्राहकाला 150 रुपयाला लुटले जात आहे. राज्य सरकार आणि गॅस वितरण कंपनीने अशी कोणतीही मोहीम आखलेली नसताना अपवाद वगळता अनेक गॅस एजन्सीकडून हा लुटीचा बाजार मांडला आहे. दरम्यान अशा स्वरूपाची कोणतीही तपासणी योजना राज्य सरकार किंवा गॅस वितरण कंपनीकडून सुरू आहे का याविषयी माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही मोहीम सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. एजन्सीकडून नेमलेल्या खाजगी ठेकेदारांची टीम घरोघरी फिरते. त्यांच्या गळ्यात ओळखपत्र आहे. तुमच्या घरातील गॅस सिलेंडर शेगडीची तपासणी अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे असे ते सांगतात. त्यासाठी 150 रुपये आणि पाईप रेग्युलेटर खराब असेल तर ते बदलून घ्या असे सांगतात. एखाद्याने पैसे नाही दिले किंवा मला तपासणी करायची नाही असे सांगितले तर तपासणी केली नाही तर तुमचा गॅस बंद होईल अशी भीती घालतात. बहुतांश ग्राहक अशा योजनेला फसले आहेत. एकूण काही एजन्सी की ज्यांना राजकीय वरदस्त असणाऱ्या एजन्सीची ही बोगसगिरी सुरू असून आपल्या घरी अशा प्रकारची व्यक्ती आल्यास त्यांचे फोन नंबर घेणे अथवा चर्चेचे मोबाईलवर थेट शूटिंग करणे योग्य राहील.